आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून खड्डे बुजवणार, मुंबई गोवा महामार्गाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी. मालवणमध्ये शिवरायांच्या पुतळ्याचा काही भाग कोसळला, पंतप्रधानांच्या हस्ते डिसेंबर 2023 मध्ये झालं होतं अनावरण. संभाजीनगरमध्ये भाजपा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आमनेसामने, आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याविरोधात भाजपा आक्रमक. भाजपाला आंदोलन करण्याची गरज नव्हती, निवडणुका आहेत लढाई नाही, आदित्य ठाकरे यांची विरोधकांवर टीका. बदलापूर अत्याचार प्रकरण आरोपी अक्षय शिंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. नाशिकमध्ये सलग तिसऱ्या दिवशी पाऊस, गंगापूर धरणातून 8400 घनफूट पाण्याचा विसर्ग, गोदावरी दारणा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. लडाखमध्ये 5 नवीन जिल्हे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची घोषणा, लडाख केंद्रीय गृह मंत्रालयाच्या थेट प्रशासकीय नियंत्रणाखाली. रशिया युक्रेनमध्ये पुन्हा घमासान, युक्रेनच्या हल्ल्यानंतर रशियाचा प्रतिहल्ला.